मनमाड शहराच्या पाचवीला पोहोचलेला पाणी प्रश्न सुटता सुटत नाहीये. मात्र याबाबत पालिका प्रशासन आणि सत्ताधारी तसंच विरोधक देखील मोह गिळून गप्प बसलेत. गेल्या 3 महिन्यांपासून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला 1 नव्हे तर तब्बल 11 ठिकाणी गळती लागली आहे. याबाबत वारंवार तक्रार करून देखील गेंड्याच्या कातडीचं प्रशासन लक्ष देत नसल्यानं ज्येष्ठ नागरिकांनी थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली आहे. याआधी देखील मनमाड शहराचं पाणी पेटलं होतं, आता पुन्हा पाणी प्रश्न ऐरणीवर आलाय. मनमाड हे रेल्वेचं जंक्शन म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे की नाही ते माहीत नाही, पण पाणी प्रश्नासंदर्भात संपूर्ण जगाला मनमाड शहराची ओळख झाली आहे. मग ते 50 दिवसांनी पाणी असो वा महिन्यात एकदा मिळणारं पाणी किंवा पिण्याच्या पाण्यासाठी हायकोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका, या सर्वांसाठी मनमाड शहर प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्य काळापासून प्रलंबित असलेला मनमाड शहराचा पाणी प्रश्न आज जागायत प्रलंबितच आहे. हाच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी एकदा एक हाती सत्ता द्या असं रोखठोक भाषण आमदार गुलाबराव पाटलांनी केलं आणि शिवसेनेला एक हाती सत्ता मिळाली. मात्र पाणी प्रश्न तसाच आहे. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड.